आज आपण न वाफवता न शिजवता आवळा कँडी बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक प्लॅस्टिकची जाड कॅरी बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सर्व आवळे घालून घ्यायचे. आणि छान अशी पॅक गाठ बांधून डिफ्रीजरला ठेवून द्यायचं. एक 4 दिवसांसाठी डिफ्रीजरला ठेवून द्यायचं. हे पहा, डिफ्रीजरला मी ठेवलेलं आहे. आता 4 दिवसानंतर मी हे बाहेर काढलेलं आहे. तर आता आपण हे खोलून बघूयात. आवळे छान असे टाईट झालेले आहेत. आता हे आवळे आपण एका पातेल्यात किंवा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते सर्व आवळे याच्यामध्ये बुडतील असे पाणी ओतून घ्यायचं. थंड पाण्यामध्ये हे सर्व आवळे टाकून घ्यायचे. एक अर्धा ते एक तास हे असेच आवळे याच्यामध्ये भिजत ठेवायचे. म्हणजे कठीण झालेले आवळे असतात ते मऊ होतात. पूर्ण आवळे भिजतील एवढं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं. हे पहा, आता एक तास झालेला आहे आपला. आता आपण आवळे सुट्टे होतात की नाही ते पाहूयात. हे असे सर्व आवळे खोलून घ्यायचे. तुम्हाला जर साल ही काढायची असेल तर साल ही आवळ्याची निघते. तर असे सर्व आवळे आपण खोलून घ्यायचे. ही पहा, साल अशी निघते. साल काढायची असेल तर तुम्ही साल काढू शकता. असे छान असे आवळे खोलून निघतात. असे सर्व आवळे खोलून एका प्लेटमध्ये घ्यायचे. हे पहा, साल किती छान अशी निघत आहे. तर तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही सालही काढू शकता. हे आवळे जरा झाडावर पुढे गेल्यामुळे त्याला रंग आलेला आहे. असे सर्व आवळे छान असे खोलून घ्यायचे. हे पहा, सर्व आवळे मी असे खोलून घेतलेले आहेत. किती छान असे आवळे निघालेले आहेत. आता एक डब्बा घ्यायचा किंवा भांड, तुम्ही तुमच्याकडे जे भांड असेल ते घ्यायचं. आता हे आवळे पहिल्यांदा जेवढे आवळे आहेत तेवढी साखर घ्यायची. माझे आवळे हे 1/2 किलो आहेत म्हणून मी 1/2 किलो साखर घेतलेली आहे. आणि आता एक थर साखरेचा आणि एक थर आवळ्यांचा असे 1/1 थर देत सर्व आवळे आणि साखर एकत्र ॲड करून ठेवायचे. आता एक थर साखरेचा द्यायचा. हे पहा, असे साखरेचे थर द्यायचे. 1/2 किलो साखर घ्यायची 1/2 किलो आवळ्यांसाठी. आता झाकून डब्बा पॅक करून ठेवायचा. आता आपण दुसऱ्या दिवशी हा डब्बा खोलून बघूयात. हे पहा, साखर विरघळायला लागलेली आहे आणि साखरेचं छान असं पाणी सुद्धा झालेलं आहे. हे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चमच्यानी सर्व आवळे खालीवर असे हलवून ठेवायचे. हे पहा, पाणी पण सुटलेलं आहे आवळ्याला आणि साखरसुद्धा विरघळत चाललेली आहे. दुसऱ्या दिवशीही पुन्हा असेच आवळे एकदा हलवून म्हणजे सर्व आवळ्यांना छान अशी साखर लागते. छान असे हलवून पुन्हा पॅक झाकण लावून डब्बा ठेवून द्यायचा.
आता आपण तिसऱ्या दिवशी हे सर्व आवळे काढून एका ट्रेमध्ये काढून घ्यायचे आणि त्याला 2 ते 3 दिवस छान असे ऊन देऊन घ्यायचे. हे पहा आवळे आपले आता त्यांना ऊन देऊन घ्यायचं. हे पहा 3 दिवसानंतर छान असे आवळे माझे वाळलेले आहेत. आता आपण याच्यावर छान अशी पिठी साखर स्प्रेड करून घेणार आहोत. सर्व आवळ्यांना छान अशी पिठी साखर लागेल अशी स्प्रेड करून घेऊन हाताने हलवून घ्यायचे. हे पहा सर्व आवळ्यांना पिठी साखर लागलेली आहे. किती छान अशी आवळा कँडी आपली तयार झालेली आहे. तर ही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. तर नक्की एकदा करून पहा. धन्यवाद.